नमस्कार, जामखेड टाइम्सच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूयात एक महत्त्वाची खळबळजनक बातमी। देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी गुरुवारी पार पाडली आहे। जे काम देशातील इतर राज्यातील पोलिसांना आजवर जमले नव्हते, ते काम पोलीस निरीक्षक समजराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील जामखेड पोलीस दलाच्या टीमने आज फत्ते केले आहे। या कारवाईमुळे महाराष्ट्र पोलिसांची मान मात्र देशात अभिमानाने उंचावली आहे। जामखेड पोलिसांनी अटक केलेल्या खतरनाक गुन्हेगाराचे नाव उडा असे आहे। तो अतिशय खतरनाक असा गुन्हेगार असून उत्तर भारतामध्ये मोठी दहशत होती। या गुन्हेगाराच्या विरोधामध्ये 30 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असून तो जामखेड परिसरात असल्याची माहिती जामखेड पोलिसांना मध्य प्रदेश पोलिसांच्या माध्यमातून मिळाल्यानंतर संबंधित गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। या कारवाईमुळे जामखेड पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे। वर्षभरातली सर्वात मोठी कारवाई केली, नेमकी ही कारवाई काय आहे आणि नेमकं कुणाला पकडलं आहे? आम्हाला मणी सिंग साहेबांचा फोन आला, साहेब असा असा एक आरोपी आहे फिरोज अली उर्फ उडा आणि वेगवेगळ्या नावानं तो हॉटेलमध्ये राहतो, तशा स्वरूपाची बनावट आधार कार्ड त्याच्याकडे आहेत आणि हा फारच शातीर आहे, याला पकडणं मुश्किलच नाही तर नामुमकिन आहे असं त्यांनी सांगितलं। मी त्यांना सांगितलं बाबा मला काही त्याचं डिटेल्स असतील तर द्या आणि आम्ही ते नामुमकिन आहे ते मुमकिन करण्याचा प्रयत्न करू। कालच्या दिवशी माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेबांचं इथं इन्स्पेक्शन होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही फार बिझी होतो, मात्र हा जो गुन्हेगार आहे तो इथं पण आपल्या हद्दीमध्ये गुन्हे करू शकतो। 420 सारखे फसवणुकीचे गुन्हे साधारणतः हा जो मुद्देमाल आहे ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळे मोबाईल्स वापरतो, वेगवेगळे सिम कार्ड वापरतो आणि मग त्या अनुषंगानं आज आम्ही आमच्या पथकं तयार केली। आमच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस फौजदार थोरात साहेब आणि त्यांची पूर्ण टीम अशा वेगवेगळ्या टीम केल्या, वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आणि त्याच्यामध्ये तो आम्हाला मिळून आला। आम्हाला आनंद हा आहे की एका अतिशय बदमाश आणि शातीर त्याच्यावर जवळपास आत्तापर्यंत त्यांच्या माहितीनुसार 30 आसपास गुन्हे दाखल त्यांना आहेत आणि ज्या वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करतो, वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, जागा बदलतो, बायका बदलतो, सिम कार्ड बदलतो, आधार कार्ड बदलतो आणि याला त्या भागातली पोलीस अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत होते पकडण्यासाठी, मात्र अयशस्वी होत होते। सुदैवानं थोडंसं त्यांना इकडच्या बाबतीमध्ये हिंट मिळाली, आपल्याला त्यांनी माहिती दिली आणि खूप फास्ट हालचाली करून आपण त्याला ताब्यात घेतलेलं आहे। या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या किंवा फसवणुकीचे जे प्रकार होऊ शकले असते ते वाचवण्यामध्ये, इथून पुढच्या काळात जे अशा पद्धतीचे गुन्हे वाचवण्यामध्ये आणि झालेले गुन्हे डिटेक्ट करण्यामध्ये असं एकंदर 3 प्रकारे या आरोपीला पकडण्यामुळे फायदा झालेला आहे। सर, या कारवाईमध्ये किती मुद्देवाल पकडला, काय काय याच्यामध्ये आहे? याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला हे डिटेल्स मणी सिंग साहेब देतीलच, त्यांनी वापरलेले वेगवेगळे मोबाईल, वेगवेगळे सिम कार्ड आहेत, ज्या साहित्याचा वापर तो फसवणुकीसाठी करत होता हे वेगवेगळे काही सोन्याचे चांदीचे दागिने आहेत, बाहेरचं चलन आहे त्याच्यामध्ये आणि हे खडे आहेत वेगवेगळे म्हणजे आणि तो त्याची जी इको स्पोर्ट्स गाडी आहे त्या गाडीमध्ये ती गाडी पण आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्या या MP पोलिसांना आम्ही देत आहोत। आम्हाला याच्यामध्ये महत्त्वपूर्ण आपल्या माध्यमातून लोकांना सांगायचं आहे की मागच्या वर्षभरामध्ये जामखेड पोलिसांनी MP पोलिसांना, UP पोलिसांना, राजस्थानच्या पोलिसांना, मुंबई रेल्वे, पुणे, कराड, सातारा, कोल्हापूर, बीड, पाटोदा, उस्मानाबाद या ठिकाणचे खूप सारे टीम्स इथे आल्या आणि प्रत्येक टीमला आम्ही इथले फार शातीर आरोपी पकडून दिलेले आहेत। मात्र अशा पद्धतीचं फार मोठं त्याचं प्रचार प्रसार आम्ही केलेलं नाही। एक पोलीस या नात्यानं, मग तो MP असो किंवा UP तो गुन्हेगाराला पकडतो आणि गुन्हेगाराला पकडून एकमेकांना मदत करणं हे साधारणतः पोलिसांचं काम आहे। त्याच्यामध्ये आपला वेळ जात असला, आपल्याला त्या ठिकाणी कसब
श्रम तुमचं दाखवावं लागत असलं तरी पण हे पोलिसिंगचं काम आहे असं समजून आम्ही ते करतो आहे आणि त्याच्यामध्ये मागच्या एक वर्षभरामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेलो आहे. सर, शेवटचा प्रश्न, या आरोपीला कुठून पकडलं आणि हा आरोपी आपल्या भागामध्ये नेमकं काय किती दिवसापासून वास्तव्यास होता? याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही खातरजमा केली तर मागच्या एक दोन दिवसापासून तो या भागामध्ये वावरत असल्याचं लक्षात आलेलं आहे. त्याला आम्ही ज्या पद्धतीनं पकडलं तो हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्यामुळं फारसं आम्ही डिस्क्लोज नाही करत. तशा पद्धतीचं रिपोर्टिंग आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि पुढं त्याच्यामध्ये ते न्यायालयीन कारवाई करत आहोत. सर, आज आप महाराष्ट्र में आए हुए जी, क्या मामला है, किसको गिरफ्तार किया है? ये फिरोज अली और उड़ा है, उड़ा के नाम से बहुत फेमस है, काफ़ी शातिर बदमाश है. इसके ऊपर करीबन 30 से ऊपर मुकदमे हैं अलग अलग थानों में अलग अलग जगह. ये फेमस है इसलिए कि बड़ी जल्दी अपनी रहने की जगह बदल देता है और जहाँ भी जाता है वहाँ शादी कर लेता है नई. हमारे यहाँ 10 तारीख को एक सोनी के यहाँ सुबह करीबन 10 बजे सामान देखने गया और उसमें से करीबन 25 ग्राम सोने का सामान उसने जो है वो चोरी कर लिया. उस पर से हमारे यहाँ 308 अपराध क्रमांक कायम हुआ था, जिसकी विवेचना की. तो विवेचना के दौरान पता चला कि उड़ा जो है वो यहाँ है. फिर यहाँ के बारे में जब जानकारी मिली तो हमने थाना प्रभारी साहब से मदद मांगी कि जो है वो उसको पकड़वाने में मदद करें. तो थाना प्रभारी साहब ने मदद की है, उससे हमने उसको पकड़ा है. इस पर अब तक कितने अपराध दाखिल है? अभी तक हमारे पास जो सूचना है उसके अनुसार इस पर करीबन 26 अपराध हमारे पास जानकारी में है. इसमें कौन कौन से अपराध बड़े? अधिकतर जो है इस पर चोरी जो है इसका मूल जो अपराध है या तो 420 है या फिर चोरी है. सुनार के यहाँ से सामान जो है वो चोरी करना या फिर लोगों को जो औरतों को बेवकूफ़ बना के उनसे जेवर उतरवा लेना, यही दो काम मूलतः करता है. जामखंड में उसको कब पकड़ा गया? आज पकड़ा गया है. इधर किस मामले में उसको अरेस्ट? हमारे थाने के 308 में गिरफ्तार किया गया है उसको. इसका कुछ इंटरनेशनल नेशनल कुछ ऐसे कनेक्शन नहीं? इसकी चूँकि स्थान बदलता है और काफ़ी जगह इसके अपराध हैं. चूँकि ये जो है कुछ समय पहले कानपुर रह रहा था, मूलतः रहने वाला छबड़ा राजस्थान का है, और अभी कुछ समय पहले तक कानपुर रह रहा था. अब वो बता रहा है कि फिरोजाबाद रह रहा है. अभी जो छबड़ा से जानकारी मिली कि अजमेर रह रहा है, तो इसके आधार पे जो है वो जगह चेंज करता है. तो काफ़ी जगह अभी चूँकि अपने पास जो मतलब जानकारी में है वो करीबन 26 अपराध हैं. बाकी अपन पता किया है अपन ने बाकी जगहों से, तो जो भी आएंगे पर उसके अलग अलग जगहों पे अपराध हैं. सर, इसका किस गिरोह से संबंध है? ये ईरानी गिरोह से संबंध है. इसका एक भाई था छोटा, वो भी किसी प्रकरण में पकड़ा गया है. कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मिस, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते. सामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा.